शतकात समतामूलक समाज व्यवस्थेची आधारशिला ठेवणारे महात्मा बसवेश्वर बहुजनांचे राजे राजे शिवछत्रपती स्त्री उद्धार क्रांतीबा आरक्षणाची मुहूर्तमेढ पहिल्यांदा इथं रोवणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज या आरक्षणाला घटनात्मक आयाम देणारे बोधिसत्व युगप्रवर्तक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनोरंजनातून प्रबोधन आणि प्रबोधनातून परिवर्तन हा नवा प्रवाह सांगणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे अहिल्यादेवी होळकर संत सेवालाल संत रोहिदास संत कबीर बिरसा मुंडा तंट्या भिल्ल मा सावित्री मा रमाई मा जिजाई फातिमा बी शेख या सर्व आदर्शांना अभिवादन करत आणि ही शिवसेना ज्यांनी आपल्या रक्ताचं पाणी करून वाढवली जगवली आणि महाराष्ट्राची सत्ता मत्ता ठेवण्यासाठी जीवाचं रान केलं त्या वंदनीय बाळासाहेबांना अभिवादन करत आणि नऊ महिने नऊ दिवस जिच्या गर्भार कुशीत मी वाढले आणि जिच्यामुळे जन्म घेऊन मी आपल्याशी संवाद करू शकते त्या आईचं स्मरण करत ते याच्यासाठी की आईला आणि बापाला विसरणाऱ्या गद्दार औलादी इथ तयार झाल्या त्यामुळे त्या ते स्मरण माझ्यासाठी अत्यंत गरजेचं आहे मंडळी मी आपल्याशी पहिल्यांदा बोलतेय आणि माझ्या राजकीय कारकिर्दीतलं पहिलं राजकीय भाषण इथं करतेय पण मी बोलण्याच्या आधीच विरोधकांचे पोटशूळ उठले आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली की हिंदुत्ववादी शिवसेनेमध्ये सुषमा अंधारे कशा कठीण आहे सगळं एकीकडे तुम्ही म्हणता की शिवसेनेने हिंदुत्व सोडले आणि दुसरीकडे सुषमा अंधारे आली की म्हणता शिव हिंदुत्ववादी शिवसेनेत सुषमा अंधारे कशा काय खरण काय खोट त्याला बारा बुद्ध्या असतात ज्याला नांदायचंच नसतंय त्याला बारा बुद्ध्याच असतात तशी बारा कारण सांगितली या लोकांनी त्यातली फक्त दोनच कारण घेणार आहे आणि थांबणार आहे त्यातलं पहिलं कारण यांनी सांगितलं की आम्ही हिंदुत्वासाठी गेलेलो आहोत आम्हाला हिंदुत्व जपायचं होतं खरंच खरंच या लोकांना हिंदुत्व जपायचं होतं तानाजी सावंत असतील गोगावली असतील शिरसाट असतील डिटेल मी त्यावर बोलायच नाहीये पण दोन गोष्ट लोकांना दो बोलला पाहिजे किरण पावसकर म्हणावं हिंदुत्वासाठी चाललोय अरे किरण पावसकर तुम्ही शिवसेनेत होता सन्माननीय अजित दादांनी विधान परिषदेच चॉकलेट दिल्यावर सहा वर्ष राष्ट्रवादीत गेलात मग मिंधे गटाकडे आलात सहा वर्ष पावसकर तुमचं हिंदुत्व कुठल्या खुंटीला टांगून ठेवलं होत तुम्ही राव तुमच्या दोन वाह्यात बाजार बुनग्यांवर बोलायच नाहीये मला पण राव तुम्ही शहाणे सुरते आहात हो शहाणे सुरते आहात तुम्ही म्हणावं हिंदुत्वासाठी नारायण राणेंनी आणि नारायण राणेंनी म्हणायचं की काय शिवाजी पार्कवर जाऊन सोनियांचा विचार ऐकायचा सोनियाजींच्या पायावर लोटांगण घालत गेली दहा वर्ष दहा वर्ष तुम्ही आमदार की खासदार की महसूल मंत्री पद भोगली तुम्ही शेंड्यावर शहाण होऊन सांगायचं आम्हाला हिंदुत्वासाठी म्हणून रामदास कदम जी, तुमच हिंदुत्व जेव्हा शिवसेनेला ब्लॅकमेल करून दोन ते तीन वेळा राष्ट्रवादीत जाण्याची धमकी दिली तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठं गहाण ठेवलं होतं आला आम्ही काय बघलत रेडी ठेवतो का आम्ही धोत्रावर इन करतो आहे आमच्या का कळत नाही आहे काही काही नाटक चाललंय हे आम्ही काई? हिंदुत्वासाठी आलेलो आहोत आम्ही तुम्ही हिंदुत्वासाठी आलात उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं म्हणून आम्ही अरे उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं म्हणजे काय केलं

मुलांचा आणि कलसूत्री बाहुल्यांचा सूत्रधार असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी आपल्या अंतकरणावर हात ठेवावा ज्या कुठल्या सर्वात्मकाला सर्वेश्वराला परमेश्वराला परमपित्याला तुम्ही मानता नसेल माना जो कुणी तुमच्या कुटुंबातला तुमचा सदस्य असेल तुमचा नुरे नजर लगते जिगर असेल त्याच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही सांगा तुम्ही हिंदू धर्माचे भोगते असाल हिंदू धर्मातला असा कोणता ग्रंथ आहे कोणती श्रुती आहे कोणतं पुराण आहे कोणता वेद आहे कोणता ग्रंथ आहे की ज्या ग्रंथामध्ये सच्चा हिंदू होण्यासाठी इतर धर्मांचा कट्टर द्वेष केला पाहिजे मुस्लिमांचा ख्रिश्चनांचा बौद्धांचा द्वेष केला पाहिजे अरे तुम्हाला जर हिंदुत्व कळलं असत ना तर वसुदेव कुटुंबकम आता विश्वात नके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे हे विश्वची माझे घर ही सगळ्यांना सामावून घेणारी हिंदुत्वाची संकल्पना तुम्हाला कळली असती जी सर्वांना सामावून घेणारी हिंदुत्वाची संकल्पना घेऊन सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे निघालेले आहे तुम्ही सांगता तुम्ही सांगता हिंदुत्वाबद्दल आणि तुम्ही बोलता अरे हिंदुत्वाला तुम्ही कलंक लावला कलंक कारण हिंदू माणूस कुटुंब संकटात असताना पळून जात नाही हिंदू माणूस कुटुंब संकटात असताना एकमेकांना आधार देतो सुषमा अंधारेने टीका के केली अरे केली टीका छाती ठोकपणे केली तुमच्यासारखा बिळात लपून नाही बसलो आधी घरे काढून रडायचं आणि नंतर मिंधे गटात जाऊन सामील व्हायचं हे काम नाही केलं मला कळलाय तो संस्कार आणि होय गेल्या अडीच वर्षात शिवसेनेचं संयमी शिस्तबद्ध फोरकास्ट विजय नसणारं नेतृत्व मी मान्य केलं आहे आणि म्हणून सन्मान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत अत्यंत ताकदीने आम्ही उभे आहोत पण तुमचं दुखणं हे नाहीये आमच्याबद्दल तुमचं दुखण हे आहे की मराठा सेवा संघ असेल किंवा तमाम पुरोगामी संघटना असतील इथले मुस्लिम असतील अल्पसंख्यक असतील भटके असतील आदिवासी असतील अठरा पगड जाती जेव्हा उद्धव साहेबांच्या सोबत येत आहेत तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकते आणि म्हणून तुम्ही हे नाटक करताय तुम्ही सांगताय मग यांनी दुसरं नाटक सुरू केलं म्हणतात की के आम्हीच हिंदुत्वासाठी आता जर तुम्ही खरंच हिंदुत्वासाठी गेला असाल आणि भाजपच हिंदुवादी आहे असं तुम्हाला वाटत असेल तर एक चॅलेंज आहे तुम्हाला एक चॅलेंज प्रताप सरनाईक श्रीकांत शिंदे सगळ्याच लोकांना तुम्ही जर खरेच हिंदुत्ववादी असाल तर एक काम करा की भाजपला भाजप खरी हिंदुत्वाची समर्थक आहे ना काम करा कल्याण मधली श्रीकांत शिंदेंची जागा भाजपला देऊन टाका मुंबईतली प्रताप सरनाईकांची जागा भाजपला देऊन टाका शिरूरचे आढळराव पाटलांची जागा भाजपला देऊन टाका आणि जालन्याची अर्जुन खोतकरांची जागा अंबादास दानवेंना देऊन टाका दा त्याग काय ते तरी कळेल शिरमिळ पाईन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटणावर टिक करा लाईक करा आणि शेअर करा